खाजगी सावकारीतील पैशाच्या वसुलीसाठी सोमवारी रात्री दोन तरुणांचं कारमधून अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज संध्याकाळी अक्षय विभूते आणि ओंकार उर्फ मुनीर पाटील या दोघांना अटक केली. कोल्हापुरातील कळंबा रोडवरील जनाई दत्त नगर इथं प्रदीप संगपाळ हा तरुण राहतो. त्यांना व्यवसायासाठी संभाजीनगर इथल्या रोहित भाले याच्याकडून 1,40,000 रुपये 10% व्याजानं घेतले होते. व्याजाच्या 1,00,000 रुपयांसह एकूण 2,40,000 रुपयांची मागणी भालेनं संगपाळकडे केली होती. या पैशाच्या मागणीसाठी भालेनं प्रदीप संगपाळ आणि त्याचा मित्र प्रशांत या दोघांना सोमवारी रात्री नाळे कॉलनीजवळ बोलावून घेऊन भाले आणि त्याच्या साथीदारांनी कारमधून त्यांचं अपहरण करून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी प्रदीप संगपाळनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आज संध्याकाळी बोंद्रेनगर इथला अक्षय विभूते आणि राजाराम चौक इथला ओंकार उर्फ मुनीर पाटील या दोघांना अटक केली. फरारी झालेल्या अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.